थँक्यू आठ षटकांचा सामना असेल मित्रांनो आठ षटकांचा सामना असेल दोन ओर एक महत्त्वाची सूचना असेल प्रेक्षकांसाठी सामना सुरू होणे अगोदर की आपण सर्वांनी क्रिकेट रसिकांनी थोडंसं आयोजन समितीला सहकार्य करायचं आहे सीमारेषेच्या बाहेर आपण जायचं आहे थोडंसं मागे सरकायचं आहे कारण एक चुकी या अंतिम सामन्यामध्ये व्यत्यय निर्माण करू शकते तर आपल्या सर्वांना आयोजन समितीची व विनंती असेल कृपया आपण सर्वांनी सीमारेषेच्या थोडंसं मागे सरकायचं आहे मी पुन्हा एकदा विनंती करेल मायबाप क्रिकेट रसिकांना कृपया सीमारेषेच्या थोडं बाहेर सारखायचं आहे ग्रँड फिनाले अंतिम महामुकाबला छत्रपतक छत्रपती चषक काका नाना प्रीमियर लीगच्या या अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकवण्यासाठी दो जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय येलो जर्सीमध्ये पी डी चॅलेंजर्स तर ब्ल्यू जर्सीमध्ये क्रांती युवा फाउंडेशन संघ या सामन्यामध्ये सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं नाणेफेक संपन्न झाली पी डी चॅलेंजर्स संघानं इथे अपेक्षेप्रमाणे निश्चितच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि क्रांती युवा संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आठ षटकांचा सामना असेल निश्चितच आठ षटकांच्या सामन्यामध्ये मात्र निश्चितच आता फलंदाजांचा इथे कस लागेल क्रांती युवा फाउंडेशन संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय या अगोदरच्या सामन्यामध्ये सेमीफायनल टूमध्ये अप्रतिम फलंदाजी सेन्सिबल क्रिकेट खेळत आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवणारा कर्णधार प्रतीक देवरे इथे स्ट्राईक घेतोय तर सेमीफायनल सेकंडमध्ये जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करत आपला एक्सपिरियन्स आपला पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव फलंदाजीमध्ये करून घेत असताना लेजेंड क्रिकेटर स्टार क्रिकेटर मॅन फ्रॉम देवळाली कॅम्प द लेजेंड सुरेश राजपूत उर्फ ढबू पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना क्लासिक फलंदाजी त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाली दुवादार बॅटिंग त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाली आणि नॉट आऊट सेकंड सेमीफायनल त्यांनी जिंकली आणि अत्यंत धमाकेदार पद्धतीने रुबाबदारपणे अंतिम फेरीमध्ये इथे प्रवेश केला अंतिम सामना पहिला चेंडू पहिलं षडक इथे पडतोय जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो ओ केलाय स्ट्रेट ड्रायव्ह या वेळेस मिड ऑफ रिजन मध्ये सिंगल कम्प्लीट केली गेली प्रतीक देवरे या अंतिम सामन्यामध्ये इथे अकाउंट आपलं ओपन करताय पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं प्रतीक देवरे यांच्याकडनं एक चांगला फटका बघायला मिळाला आठ षटकांचा सामना निश्चितच विकेटवर थांबण्याचा त्यांचा प्रयत्न असेल डावा उजव कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये सर्वात घातक जोडी जी आपण बघतोय नाशिक टेनिस क्रिकेट विश्वामधली रवी आहिरे आणि मुन्ना शेख ही जोडी संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये एक घातक जोडी ओळखली जाते तर आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक देवरे आणि सुरेश राजपूत मेहराज ऑन साईडला हलक्या चेंडूला ग्लान्स केला क्षेत्रक्षण बघत असाल मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक टाकत असताना इथे अकाउंट ओपन करताय प्रतीक देवरे दुसरा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने इथे डिलिव्हर केला जातोय दोन खेळाडू थर्टी आठ सीमारिशच्या बाहेर डीप मध्ये लावले गेले सुरेश राजपूत साठी एक डीप मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाकी क्षेत्र क्षण एक फाईन लेग थर्ड मॅन वायडिश गली पॉइंट इकडे ऑन साइड तुम्ही बघत असाल तर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग इकडे तैनात केलाय हो यावेळेस लॉफ्टेड फटका हलो हलो एक जबरदस्त स्ट्रोक स्ट्रेअर केला लॉफ्टेड फटका बघायला मिळाला कवर रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय सुरेश राजपूत यांच्या बॅट मधून आलेली सिंगल धाव धाव संख्या जाऊन पोहोचते बिनबाद दोन धावा मेरा सय्यद उजव्या आताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट येत आहे इथे आणखी एक मात्र एक रणनीती आखली जाते प्रतीक देवरे यांच्यासाठी अखिलेश यांच्याकडनं कॅप्टन अखिलेश एक समोरच्या बाजूला प्रतीकसाठी आक्रमक रणनीती अवलंबली जाते ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता पूल करण्याचा प्रयत्न होता वेगवान मारा केला जातोय इथे दिशाहीन गोलंदाजी मुख्य पंच संदीप गांगुडे यांच्याकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंतिम सामन्यामधील पहिली भाई, बॉल अवंतर येते जाऊन इकडे विकेटच्या मागच्या बाजूला मात्र अगदी विकेटच्या क्लोज उभे असलेले विकेट किपर असले कॅप्टन अखिलेश हो या दरम्यान एक उभ्या उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता कट करण्याचा प्रयत्न होता जी रणनीती या वेळेस मात्र अखिलेशकडनं जी तयार केली जाते त्यामध्ये यश मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये ओर्ध विकेट गोलंदाजी करत असताना मेहराज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय प्रत्येक देवरेला मात्र इथे बांधून ठेवलं जात ओ लोअर फुल ड्राईव्ह केला आहे पुन्हा एकदा हो ला फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर वॉड फिल्डिंग अप्रतिम क्षेत्र क्षण सुरेख क्षेत्रक्षण बघायला मिळतंय इथे पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन करत असताना प्रतीक देवरे सरळ बॅटने खेळत आहे बॅटचा फेस ओपन केला बॅटवर चेंडू ड्राईव्ह के केला आणि फॉलो थ्रू मध्ये क्षेत्रक्षण बघायला मिळालं ते मेहरा सय्यद यांच्याकडनं आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाच चेंडू तीन दावा खर्च करताय शॉर्ट ऑफ ऑन साइटला पूल केलाय शॉट डीप सी मारेशीच्या बाहेर चेंडू जातोय वन फोर रन्स या ठिकाणी देवालीगाव पंच कमिटीचे सदस्य माननीय दगुजी खोले या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे दगुजी खोले एक षटकाची समाप्ती पहिल्या षटकामध्ये या सामन्यातील अंतिम सामन्यातील पहिला चौकार प्रतीक देवरेच्या बॅटमधून लेग स्टंपवर टाकलेला चेंडू इथे गिरकी घेतली आणि जबरदस्त प्रहार बघायला मिळाला बॅटवर चेंडू पिक केला डीप लाँग लेग सीमारेषीच्या बाहेर चेंडू जातोय एक टप्पा घेत सीमारेषी पार चौकार येतोय मँडेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव जाऊन पोहोचतोय सात धावांवर एक सावध आणि संयमी सुरुवात मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी केली जाते आठ षटकांचा सामना खेळत असताना जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याचा प्रयत्न इथे प्रतीक देवरेकडनं केला जातोय विकेटवर थांबण्याचा प्रयत्न असेल एक सम्मानजनक फायटिंग स्कोअर उभारण्याचा प्रयत्न असेल या अगोदर दोन्ही सेमीफायनल ज्या आजच्या दिवसभरात खेळल्या गेल्या मित्रांनो दोन्ही सामने इथे दाबांचा सा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आज मात्र इथे पी डी चॅलेंजर्स संघानं टॉस जिंकला आणि पुन्हा एकदा एक ते क्षेत्रक्षण पत्करलं आणि क्रांती युवा फाउंडेशन संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मैराज सय्यद यांना पहिलं षटक इथे हाताळण्यासाठी दिलं गेलं नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये फक्त सात धावा खर्च करताय ओ रोशन महाले राउंड द विकेट विकेटच्या अगदी बाहेर आउट साईड द ऑफ स्टंप विकेटच्या मागच्या बाजूला चेंड चेंडू गॅदर केला जातोय सुरू एक विकेट कीपिंग बघायला मिळालं नियंत्रित गोलंदाजी असते मात्र यावेळेस दिशा चुकली विकेटच्या बाहेर चेंडू डिलिव्हर केला गेला एक अवंतर धावे सोबत व्हाईट बॉल सोबत या षटकाची सुरुवात होते आठ धावा ऑन साईडला खेळून काढला आहे इथे स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा बघायला मिळाला मध्ये रोशन महाले चेंडूच्या मागे येत आहे सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं निर्धाव चेंडू येतो आहे रोशन महाले व्हरायटी बॉलर व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहे वैविध्य आहे विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करू शकतो मॅन फ्रॉम सिडको सुरेश राजपूत यांच्यासाठी पुन्हा एकदा एक, एक खेळाडू डीपमध्ये जो घेतला जातो आहे वाडिश लॉगॉन मध्ये दुसरा खेळाडू डीप डीपमध्ये कवर क्षेत्रातला आतमध्ये बोलवला जातोय एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तैनात केला आहे ऑन साइड मिस टाइम स्ट्रोक आणि जेल होतोय लॉग ऑन रिसन सुरेश राजपूत इथे जेलबाद होत आहे पहिला धक्का पहिली क्षदी पहिला नुकसान सुरेश राजपूत जेलबाद बॅक टू द पव्हिलियन इथे सुरेश राजपूत जेलबाद होत आहे लेजंड क्रिकेटर या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यांनी मॅच विनिंग पारी खेळली महत्वाची इनिंग खेळली या षटकामध्ये मात्र रोशन महालीच्या जाळ्यामध्ये तो अलगदपणे अडकतोय ऑनसाईडला या अगोदरच्या चेंडूवर मित्रांनो आपण बघितलं असेल की लॉंगनला खेळाडू तो तैनात केला गेला त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना इथे मात्र रोशन महाले पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताय आणि जे जाळं तयार केलं गेलं त्या जाळ्यामध्ये मात्र अलगतपणे सुरेश राजपूत अगदी सहजपणे त्यात अडकताय आणि क्रांती युवा फाउंडेशन एक मोठा धक्का बसतोय सुरेश राजपूत जेल बॅक टू द पविलियन पहिला गडी इथे बाद होतोय पहिलं नुकसान अंतिम सामना ग्रँड फिनाली आठ षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं महत्वाचं आसेल। चे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय सर्व संघ मालक उपस्थित असलेल्या माननीय सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय इथे रोशन महाल आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळून देत आहे सुरेश राजपूत सारख्या लेजंड क्रिकेटरला इथे जेल देण्याचं प्रवृत्त केलं गेलं आणि लॉकॉनचा खेळाडू मात्र कुठलीही चूक करत नाहीये एक आदर्श पद्धतीने चेंडूला जज केलं आणि सुरेख जेल तिथे पकडला गेला या दरम्यान लेग कटर बघायला मिळाला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय चेंडूला वळण दिलं गेलं चेंडू फिरवला गेला फिंगर्स रोल केले गेले आउट स्विंग स्विंग अँड मिस नाना डोमसे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळत असताना थोडासा स्ट्रगल करताय बॅड आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही అప్రతిమ ఛెండు బాగా ఫిర్కించి కమాల్ దాఖవత రోషన్ బాట వేగాన చెండు బాల్ ఓడ బాల్ या अगोदरचा चेंडू वळवला गेला आणि आता मात्र बन्नाडवेगानं टाकलेला हा चेंडू जबरदस्त बॅट्समनच्या बॉडीवर जाऊन आदळतोय आणि अप्रतिम पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते एक, एक पॉईंट चार षटकाचा खेळ पूर्ण होतोय मेंडेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक रोशन महाले टाकताय दत्त मंदिर कडनं मारा करताय आणि इथे चार चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त एक दाव खर्च करताय रोशन ओव्हर द विकेट अलकताने चेंडूला स्टेअर केलं गलिक क्षेत्रामध्ये चेंडू जातोय इथे खेळाडू हर्षल पाटील चेंडूच्या मागे सुरे कसं क्षेत्रक्षण कुठली प्रकारची धाव तिथे घेतली गेली नाही इथे प्रतीक देवरे देखील आपल्या सहकार्याला इथे थांबण्याचा इशारा करतोय विकेटवर थांबणं गरजेचं असेल जसजशी मुनाजी रात्र सरकत जाते अंधार पडत जातो इथे विकेटवर धावा काढणं फार मुश्किल होतोय आतापर्यंत स्पर्धेच्या प्रवासामध्ये आपण बघितलंय शॉर्ट ऑफ ऑन साईडला इथे लिडिंग एज हवे मध्ये मिस टाइम स्ट्रोक ओ झेल सुटतोय झेल सुटतोय नाना डोमसेला जीवदान मिळतंय लाईफ मिळतंय चान्स मिळतोय सोपा झेल होता ऑन ऑनसाईडला मिडविकेटला दूरचा खेळाडू वेगानं धावत आला चेंडूच्या खाली आला मात्र झेल होऊ शकला नाही इथे नाना डोमसेला मात्र लाईफ मिळते दुसऱ्या षटकाची समाप्ती होते मेंडा पॉवर प्ले मधलं दुसरं षटक इथे संपतय दोन षटकाच्या समाप्तीनंतर इथे धाव पलक फक्त जाऊन पोचतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नऊ धावा प्रत्येक क्षेत्रक्षणावर मुन्नाजी निर्बंध असताना क्षेत्रक्षक थटी यार्ड सीमारेषीच्या आतमध्ये असताना देखील ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली रोशन महाले यांच्या या षटकामध्ये फक्त दोन करचा करता है। है। मदे दावा ते खर्च करताय सुरेश राजपूत सारखा एक महत्वाचा खेळाडू देखील त्यांनी झेलबाद केलाय पहिल्या षटकामध्ये सात दावा मैराज सय्यद कडनं दिल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये रोशन महाले आले ही फ्रंटलाईन सीमर जोडी आपण बघतोय दोन प जोडी जी वेगवान गोलंदाजीची जोडी आपण बघतो काय गोलंदाजी करताय तुली गेंदबाजी आपण म्हणू इकॉनॉमिकल गोलंदाजी एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय फलंदाजांना अक्षरश बांधून ठेवलं आहे दोन षटकामध्ये आता धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त नऊ दावा मॅन्डेटरी पॉवर प्लेमधल्या या दोन षटकामध्ये ज्या नऊ दावा आपण खर्च केल्या इथे गोलंदाजांनी त्याविषयी काय सांगाल काय प्रॉब्लेम येतोय काय अडचण येते फलंदाजांना त्याविषयी आपण काय सांगाल मुन्नाजी संदीप जी वाकई बहुत अच्छी गेंदबाज़ी की है शुरुआती ओवर में पी चैलेंजर्स के गेंदबाज़ों द्वारा देखिए सुरेश राजपूत और प्रतीक देवरा जैसे बल्लेबाज को नाना डेम से जैसे बल्लेबाज को रोक के रखना मैं समझता हूँ इतना आसान काम नहीं है लेकिन जिस प्रकार की लेंथ और लाइन की गेंदबाजी यहाँ पर की गई पी चैलेंजर्स के गेंदबाज़ों द्वारा वो वाकई सराहना के काबिल वो भी पावर प्ले के ओवर्स में बहुत अच्छी गेंदबाजी लाइन्थ और लेंथ को कायम अगर रखा जाए टॉस जीत कर शायद कुछ मनशा इसी प्रकार की होगी पीडी चैलेंजर्स के कैप्टन द्वारा कि कम से कम रनों में सामने वाली टीम यानी क्रांति युवा फाउंडेशन को रोका जाए एक लक्ष्य लेकर चले होंगे उसमें अभी तक मुझे लगता है बहुत हद तक कामयाब हुए हैं गेंदबाज और कैप्टन पीडी चैलेंजर के यस मुन्ना जी निश्चिता से रणनीति में यश मिलता है गोलंदाजी बढ़ा मिलाली प्रतीक देउरे कमी स्टार्ट स्ट्राइक कमी ड्राईव्ह केलाय ओरपीची डिलेवरी धीम्या गतीचा फसवा चेंडू इथे स्लो वन ट्राय केला गेला ओरपीची डिलेव्हरी यावेळेस स्ट्रेअर केला गेला चेंडूला दिशा दाखवली गेली कवर ड्राईव्ह बघायला मिळाला निश्चितच नेत्रदीपक फटका डोळ्यांचं पारनं फिरणारा फटका कॉपी बुक स्टाईलनं खेळणारा नाना डोम्सेच्या बॅटमधन ना आलेला हा लाजवाब स्ट्रोक आपण बघतोय सिंगल कंप्लीट केली गेली आता स्ट्राईकवर येतोय प्रतीक देवरे सिंगल कंप्लीट गोलंदाजी मार्कवर येत आता हरीश बचाओ मॅन फ्रॉम पाथर्डी गामडेमाळा डाव्याचा हा आणखी एक वेरिएशन दाखवणारा वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा एक हुशार गोलंदाज ऑन साइडला एशी जवळ सुरेख फटका मात्र जर आपण बघत असाल जिकडे स्ट्रोक खेळला जातोय तिकडे क्षेत्ररक्षक तैनात गेले म्हणजे इकडे अभ्यास आपण बघू शकता काय या अखिलेशला सर्वोत्तम कर्णधार म्हणून ओळखलं जातं सातत्यानं काहीतरी बदल करत असतो मैदानावर आपल्या खेळाडूंना घेऊन तो सातत्यानं खेळत असतो ऑन साइडला रिव्हर्स नाना डोमसेच्या ना पाट मधनं जबरदस्त प्रहार डीप कव्हर रीजन सीमारेषेच्या पलीकडे षटकार इथे नाना डोमसेच्या बॅटमधन निश्चितच एक अप्रतिम रिस्की स्ट्रोक आपण म्हणू शकाल रिव्हर स्वीपचा फटका येतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन मॅक्सवेल देखील एक जबरदस्त या पद्धतीचे स्ट्रोक खेळत असतो ती आठवण आता मात्र ताजी होते मॅक्सवेलच्या बॅटिंगची ऑन साईडला यावेळी शॉर्टन पूल डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमारेषे जवळ खेळाडू आहे सुरेक्षेत रक्षण तिथे बघायला मिळालं सिंगल कम्प्लीट केली जाते प्रतीक देवरे मात्र आपल्या सहकार्याला नकार देतोय निश्चितच स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल सिंगल कंप्लीट केली जाते धाव संख्या या एक दावीच्या मदतीनं दोन पॉईंट चार षटकाच्या खेळानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अठरा धावा इथे या अगोदरच्या सामन्यामध्ये सेन्सिबल बॅटिंग त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाली या ठिकाणी नगरसेविका सौ सुनीताई कोटोळे यांचं आगमन झालंय स्वागत आहे त्यांचं मी आपल्या सर्व काकणा प्रीमियर लीग मधल्या संघ मालकांना विनंती करेल आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क होऊ शकला नाही येस yes. लेदर बॉल क्रिकेट प्रमाणे मैदानाच्या विकेटवर आपण बघू शकता की प्रतीक देवरे किती काळजी घेतोय विकेट वर जे खडे पडलेले असतात त्याची तर सांगायला आवडेल मुन्नाजी कि त्या चेंडूवर ज्या चेंडू पडत असतो खड्यावर चेंडू पडत असतो चेंडू थोडासा वळू शकतो ती काळजी इथे घेतली जाते ओ लॉफ्टेड फाटका रडार मध्ये चेंडू होता वेट केला बॉल रिलीज झाला शेवटच्या क्षणी इथे स्ट्रोक खेळून काढला आणि जबरदस्त पिकअप स्ट्रोक कवर क्षेत्राच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर षटकार हॅलो हॅलो जे मालक असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे जे संघमालक आहे सगळ्या टीमचे ओनर्स त्यांनी कृपा करून स्टेजवर यायचं आहे या ठिकाणी डब्ल्यू एस वॉरियर्सचे संघमालक वसीमजी शेख तसेच वाळेकर एम्पायरचे वैभवजी वाळेकर तसेच आवड जगताप विनर्सचे शरदजी जगताप यांचे या ठिकाणी मंचावर सत्कार होत आहेत मास्टर वॉरियर संघाचे संघमालक नावेदजी रिझवी यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे सर्व संघ मालकांना विनंती आपण या ठिकाणी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय जी फाउंडेशन संघाचे संघमालक योगेश भाऊ गोलप जगता आव्हाड संघाचे संघमालक महेशजी आव्हाड जलाराम सिमेंट येवला या संघाचे संघमालक राजेंद्रजी पवार स्ट्रायकर संघाचे संघमालक कैलास नाना जाधव हो, चेतन देशमुख स्वराज्य संघ रोशन विलास शिंदे विवेकपुरी निलेश शिरसाट वाय डी वॉरियर्स योगेशजी देशमुख एन सी चॅलेंजर्स नितीनजी चिडे पी डी चॅलेंजर्स प्रशांत भाऊ दिवे कर्जुल वॉरियर्स नितीन कर्जूल शिवगर्जना संघाचे मालक किरण कोंबडे मदन कोंबडे एकदा बॅक फुटला गेले चेंडू बॅटवर फेस केला केला इथे गेला मात्र कुठलेही धाव घेण्याचा प्रयत्न इथे होत नाहीये आहे संख्या आता सव्वीस तीन पॉईंट एक षटकाच्या खेळानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये त्र्यंबक राज संघाचे संघ मालक भूषणजी आडसारे मास्टर्स मास्टर संघाचे संघमालक दिनेश दासवाणी सिन्नर कॅपिटल्सचे शांतारामजी आहेर सर सर्वज्ञ फाउंडेशन संघाचे संघमालक विशाला संगमनेरे क्रांती युवा फाउंडेशन संदीपजी केदारे गाडेकर वॉरियर्स योगेशजी गाडेकर तसेच एस जी ब्लास्टर्स संघाचे संघमालक सर या सर्वांना विनंती आपण या ठिकाणी मंचावर हो यायचं आहे मंचावर हो येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि मंचावर स्थानपन्न व्हायचं हो आहे धाव फलक जाऊन पोहोचतोय आता तीन पॉईंट तीन षटकाचा खेळ पूर्ण होतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सत्तावीस धावा धाव लागताय लागत आहे प्रतीक देवरे खेळताय नऊ चेंडू मध्ये चौदा धावांवर तर दुसऱ्या बाजूला नाना डोमसे बन्नाट वेगाने टाकलेला चेंडू बॅकवर्डला गेले हलक्या चेंडूला समोरच्या बाजूला इथे स्ट्रेअर केलं दिशा दाखवली गेली फॉलो थ्रू मध्ये इथे रोशन महाले चेंडू मागे येत आहे बॅक टू द बॉल सुरेख असा क्षेत्रक्षण बघायला मिळालं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय आतापर्यंत एक आता पॉईंट चार षटकामध्ये फक्त तीन दावा खर्च करताय मुनाजी आणि एक महत्त्वाचा विकेट देखील मिळवलाय चौथं षटक प्रगतीपथावर असताना मात्र निश्चितच इथे नफीतुली गोलंदाजी बघायला मिळते नियंत्रित गोलंदाजी कंट्रोल बॉलिंग रोशन महाले मात्र विशेष इथे इम्प्रेस करतोय अलक्या ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता चेंडू वेगाने येतोय बन्नाट वेगानं टाकलेल्या चेडू सरावर बॅट्समॅनच्या पाडवर जाऊन आदळतोय रोशन महाले मात्र आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक मैदानावर डिलिव्हर करतोय टाकतोय आणि दोन्ही षटकामध्ये मात्र निश्चितच या अंतिम सामन्यामध्ये ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय निश्चितच त्याचं फार कौतुक असेल हो इथे नाना ढोमसे स्ट्रगल करताय थोडीशी अडचण त्यांच्या साठी फलंदाजीला येते इथे स्कोर बोर्ड चार षटकांची समाप्ती होते चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सत्तावीस धावा आठ षटकांचा सामना अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय छत्रपती चषक काका नाना प्रीमियर लीग आणि आता चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय सत्तावीस धावा धावा फलकावर लागत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे रोशन महालीच्या वैयक्तिक कोट्यातील दोन षटक इथे कंप्लीट होत आहे आणि निश्चितच ही दोन षटकं मुन्नाची फार महत्वाची ठरतील अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी आज त्यांच्याकडनं विशेष करून बघायला मिळाली इथे प्रतीक देवरे अजूनही विकेटवर उभे आहेत चार षटकं कम्प्लीट झालीत मात्र त्यांच्याकडनं आणि अजूनही कुठलाही मोठा स्ट्रोक्स बघायला मिळत नाही आहे काय मनीषा असेल काय त्यांची इच्छा असेल मात्र निश्चितच या पुढच्या खेळामध्ये मात्र काहीतरी वेगळं दिसायला आपल्याला मिळेल ही आपण मात्र आता अपेक्षा ठेवू शकतो चार षटकांचा खेळ शिल्लक असेल इकडे गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा डाव्या हाताच्या गोलंदाजाला इथे इन्व्हाइट केलं जात आहे उजव्या आताचं बॅट्समन असताना मात्र निश्चितच एक तर फिरकी पडू कटर गोलंदाज इथे इन्व्हाइट केला जातोय मुन्नाजी आणि एक चांगली रणनीती आक्रमक रणनीती इथे अखिलेशकडनं अवलंबली जाते बघूया पुढच्या चार खेळामध्ये काय होतं या पुढच्या चार षटकांच्या खेळाचं चा वर्णन करण्यासाठी हिंदीमध्ये येत आहे मुन्नाजी शाह सर डू मुन्नाजी सर धन्यवाद संदीप जी चार ओवर का खेल समाप्त हुआ है और चार ओवर की समाप्ति के बाद अगर रनों का एनालिसिस साफ देखें कभी ऊपर गया है कभी नीचे आया है पहले ओवर में सात रन आए थे दूसरे ओवर में मात्र दो रन जबकि तीसरे ओवर में इसी गेंदबाज हर्षित बच्चा हरीश बच्चाओ द्वारा सत्रह रन खर्च किए गए थे जबकि चौथे ओवर में रोशन महाले ने मात्र एक रन दिया फोर ओवर और अट्ठाइस रन कुल मिलाकर स्कोर इस समय ओवर की शुरुआत की गई हरीश बच्चाओं द्वारा अगली गेंद होगी नाना के लिए आक्रमक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं नाना हरीश की फुल टॉस गेंद खेला है गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर वहां पर लगाए गए हैं एक रन यहां पर आसानी के साथ कंप्लीट किया जाएगा ट्वेंटी नाइन रन रन कुल मिलाकर स्कोर इस समय एक विकेट के नुकसान पर सुरेश राजपूत एकमात्र ऐसे बल्लेबाज है जो अभी आउट हुए हैं क्रांति युवा फाउंडेशन की ओर से हरीश तैयार हैं सामने वाले छोर से सरदार रेस्टोरेंट एंड से गेंद होगी प्रतीक को फुल टॉस गेंद बल्ला तेजी से चलाया जरूर फ्रंट फुट पर गए थे पहले ही और इस बार जानबूझकर धीमी गति की गेंद अपनी गेंदबाजी में वेरिएशन लाते हुए वे गेंदबाज हरीश बच्चाओं अच्छी गेंदबाजी इस ओवर में सराहना करना चाहूंगा संदीप जी आठ ओवर के मुकाबले में दो ओवर में मात्र तीन रन दिए हैं रोशन महाले ने क्या गेंदबाजी की है रोशन ने बॉलिंग बॉलिंग फ्रॉम रोशन महाले आसान काम नहीं है और वो भी ऐसे मैदान पर मुक्तिधाम का ये मैदान जहां पर 100 100 रन चेस हुए हैं ओवर के अगली गेंद ओ अ शॉट ब्यूटिफुल शॉट स्लॉग एंड सिक्स क्या स्ट्रोक खेला है पिछली गेंद पर फुल टॉस गेंद पर इसी प्रकार से एक कदम आगे बढ़ाया था इस बार भी गेंद जहां पर लैंड हुई नजरें जमाई टाइम किया फुल फेस ऑफ़ बैट केवल लव किया गेंद को टाइमिंग के साथ एक्स्ट्रा कवर के ऊपर से दूसरा सिक्स आता हुआ ऑफ साइड में प्रतीक के बल्ले से ये पैंतीस रन कुल मिलाकर स्कोर हो गया इस समय अगली गेंद के साथ हरीश फ्लोर वन गेंद फिर से एक बार ऑफ स्टम के बाहर धीमी गति की गेंद ऐसे लगा एक समय जैसे फ्लाइटेड गेंद की हो उंगलियों के सहारे हरीश द्वारा बच्चा के पीछे अपनी जिम्मेदारी को बखूबी निभाते हुए अखिलेश प्रसाद कप्तान भी हैं पीडी चैलेंजर्स के हरीश लेफ्ट ओवर दी विकेट अगली गेंद के साथ प्रतीक को शॉर्ट गेंद ऑफ स्टम से बहुत ज्यादा बाहर भटकी हुई गेंद वाइड का इशारा आता हुआ अंपायर गांगुडे जी द्वारा संदीप जी मेन अंपायर की भूमिका जबकि राजू राजूजी शिंदे एज अ लेग अंपायर अपनी जिम्मेदारी संभाल हेलो या ठिकाणी सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी मंचावर येऊन व्हायचं हो आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा प्रतीक देवरे एक स्ट्रोक इस बार लेंथ को नहीं भाप पाए फुल लेंथ गेंद समझकर बल्ला चलाया और फ्लिक करना गेंद 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 को ऊपरी किनारा बल्ले का लीडिंग एज लिया ने और पहुंच गई है लॉन्ग ऑन की दिशा में दूसरा विकेट इस प्रकार से जाता हुआ क्रांति युवा फाउंडेशन का छत्तीस रनों के योग पर पांचवे ओवर का खेल प्रगति पर है छत्तीस रन बने हैं संदीप जी एक गौर करने वाली बात यह है कि काका नाना प्रीमियर लीग के पहले चार पांच दिनों में व्यवहार जो दिखाया था विकेट ने इस विकेट पर 100 और 90 रन भी चेस किए जा रहे थे आसानी से किए जा रहे थे आज आखिरी दिन विकेट के क्यूरेटर तन्मय पाटिल मयूर सोनो ने मुझे लगता है खास आज के दिन के लिए स्पेशल स्पेशल ये विकेट तैयार की गई हैं आज रन बनाने इतने आसान नहीं हो रहे हैं विकेट के माध्यम से ये संदेश आइए देखते हैं किसमे कितना है दम हॅलो या ठिकाणी देवळाली गाव पंचकमिटीचे सदस्य दगुजी खोले यांचा सत्कार या ठिकाणी मंचावर करण्यात येत आहे मी या ठिकाणी राजाभाऊ यांना विनंती करेल आपण दगु काका खोले यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे त्यानंतरून शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष किशोर अण्णा जाचक यांचा सत्कार मी संदीपजी भिंगारे यांना विनंती करेल त्यांनी किशोर अण्णांचा सत्कार करायचा आहे संदीपजी भिंगारे यांनी किशोर अण्णा जाचक शिवजन्म उत्सव समिती सोहळा अध्यक्ष यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे त्याचप्रमाणे रोड मनसेचे नेते विक्रमजी कदम यांचा सत्कार संदीप आहेर यांनी करायचा आहे त्यानंतरून काका नाना प्रीमियरचे मार्गदर्शक प्रिन्सी सेट लांबा यांचा सत्कार अतुलजी गवळी यांना मी विनंती करेल प्रिन्सी सेट लांबा यांचा सत्कार करायचा आहे यानंतरून कोशी सर कोशी सरांचा सत्कार मी चंदूभाऊ मानभाऊ यांना विनंती करेल आपण या ठिकाणी कोशी सरांचा सत्कार करायचा आहे उत्कृष्ट असे धावपटू सर, त्यानंतर सागर स्वीटचे संचालक दीपक शेठ चौधरी यांचा सत्कार कुमारजी पगारे यांना विनंती करतो त्यांनी दीपक शेठचा सत्कार करायचा आहे त्यानंतरून आपल्या नाशिक नगरीचे माजी महापौर नैनाताई घोल यांचा सत्कार मी कृष्णाजी लवटे यांना विनंती करेल त्यांनी नैनाताईंचा सत्कार घ्यायचा आहे आपल्या प्रभागाच्या नगरसेविका कार्यक्षम नगरसेविका सौ ज्योतिताई खोले यांचा सत्कार मी स्वप्नील लवटे यांना विनंती करेल त्यांनी ज्योतिताईंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे तसेच प्रभाग क्रमांक बावीसच्या नगरसेविका सौ सुनीताताई कोटोळे यांचा सत्कार दिनेशजी निंबाळकर यांना विनंती करेल त्यांनी सौ सोनिताताई कोटोळे यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे किरण भाऊ डाळे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व संघमालकांचे सत्कार मी करण्यासाठी राजू अण्णा लवटे व सूर्यकांत आप्पा लवटे यांना विनंती करेल आपण मंचावर उपस्थित असलेल्या सर्व संघमालकांचे या ठिकाणी सत्कार करायचे वाळेकर एम्पायरचे वैभवजी वाळेकर गाडेकर वॉरियर्सचे योगेशजी गाडेकर खर्जूल वॉरियर्सचे नितीनभाऊ खर्जूल एन सी चॅलेंजर एन सी वॉरियर्सचे नितीनजी चिडे तसेच अवॉर्ड जगताप विनर्सचे शरदजी जगताप डब्ल्यू एस स्टार संघाचे वसीमजी फिफ्टी वन छे ओव्हर फिफ्टी वन महेशजी आवाड नावेदजी रिझवी सर्व संघ मालकांना विनंती आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचंय निलेश शिरसाट फिफ्टी वन छे ओव्हर प्रशांत भाऊ ओ प्रशांत भाऊ दोन मिनटं सत्कार घेऊन टाका ना आपला सत्कार आपल्या नाशिक रोड प्रभागाचे सभापती माननीय प्रशांत भाऊदेवे यांचा सत्कार या ठिकाणी मंचावर घेण्यात येत आहे या ठिकाणी

चार गेंदों में दस रन बनाकर खेल रहे हैं एक चौका और एक छक्का अभी तक अपनी इस पारी में लगाया गया है जबकि पंद्रह गेंदों में सोलह रन बनाकर खेल रहे हैं नाना ढोम से अगली गेंद ऑन साइड में घुमाया गेंद गेंद को गें जा रही है डीप की दिशा में फील्डर वहां लगाए गए हैं मिस टाइम स्ट्रोक एक रन पर प्राप्त होगा ओवर थ्रो कुछ खास लाभ नहीं मिलता हुआ क्रांति फाउंडेशन को एक ही रन से समाधान मानना होगा 53 रन दो विकेटों के नुकसान पर तिरपन रन आठ ओवर का मुकाबला काका नाना प्रीमियर लीग मेगा फाइनल न केवल मैदान पर बल्कि यूट्यूब के माध्यम से भी जितने भी लोग जुड़े हैं काका नाना प्रीमियर लीग से आप सभी लोगों का हार्दिक स्वागत शिवसेना नेता राजीव लौटे तथा सम्माननीय नगर सेवक सूर्यकांत जी अपा लौटे की ओर से अगली गेंद इस बार नाना ढोम से लाफ्टर ड्राइव किया गया है गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर वहां पर मौजूद है अक्षय बालक अच्छी फील्डिंग ये कच रन और इस एक रन की सहायता से बढ़ती हुई संख्या पहुंचती हुई इस प्रकार से अब चौवन रनों पर डी चॅलेंजर संघाचे संघमालक योगेशजी देशमुख यांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे सूर्यकांत यांना विनंती करेल त्यांनी योगेशजी देशमुख यांचा सत्कार करायचा आहे व्हॉट आर किपिंग व्हॉट आर किपिंग फ्रॉम अखिलेश सिंग इनर एज लिया था गेंद ने बल्ले का तेजी से गेंद दौड़ रही थी फाइन लेग की तरफ और चीते की तरह झपटे थे गेंद के ऊपर अखिलेश प्रसाद रन बचाए रन बचाए अगली गेंद लेकर मेरा सैयद ओ गुडलैंड गेंद फ्रंट फुट पर गए थे गेंद को बड़ा स्ट्रोक खेलने के लिए रामलाल ददेल रामलाल ददेल उर्फ थापा एक बड़ा नाम द मैन फ्रॉम पाथरडी मुकाबला करेंगे का सर्व सन्माननीय नगरसेवक आणि संघ मालकांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावर यायचं मंचावर स्थानपन्न व्हायचंय सर्व सन्माननीय नगरसेवक व संघ मालक तीसरा विकेट इस प्रकार से चला गया है क्रांति युवा फाउंडेशन का रामलाल ददेल के रूप में अच्छी गेंदबाजी अच्छी गेंदबाजी महाराज सैयद द्वारा सातवें ओवर में गेंदबाजी कर रहे थे महाराज सैयद केवल तीन रन खर्च किए अपने इस ओवर में और महत्वपूर्ण विकेट रामलाल ददेल का प्राप्त करते हुए सात ओवर का खेल कंप्लीट हो गया सात ओवर की समाप्ति के बाद स्कोर है इस समय चौवन रन तीन विकेटों के नुकसान पर इस पारी का आखिरी ओवर आने वाला है और कहीं जाकर ये बात टॉस जीतने के बाद पीडी चैलेंजर के, के कप्तान द्वारा फील्डिंग लेने का फैसला मुझे लगता है जिस प्रकार की रनों की गति पर अंकुश लगाया गया है अब तक का ये सही फैसला लेकिन क्रिकेट क्रिकेट एक ऐसा खेल जब तक आखिरी गेंद ना की जाती हूं कुछ कहा नहीं जा सकता है क्रिकेट एक ऐसा खेल जिसमें अनिश्चितताएं कूट कूट कर भरी हैं कुछ भी हो सकता है अभी आखिरी ओवर का खेल बचा है और लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए अक्षय बलक बुलाए गए हैं नए बैट्समैन मैदान में आए हैं संदीप केदारे टीम ऑनर भी है क्रांति युवा फाउंडेशन के नॉन स्ट्राइक पर होंगे सोलह गेंदों में सत्रह रन बनाकर खेल रहे हैं नाना। वो सारे बल्लेबाज जिन्होंने लीग मैचेस में तूफानी पारिया खेली अपने नगर सेविका कोमलताई मैरोलिया आगमन है मी या ठिकाणी प्रवीणजी लवटे यांना विनंती करेल तुम्ही कोमलताई मेहरुले यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे अंतिम ओव्हर का खेल सुरू हो गया है और अंतिम ओव्हर की पहली गेंद इरादे स्पष्ट किए नाना ढोमसे ने पहली ही गेंद को खेला लॉन्ग ऑन की ओर छह रनों के लिए साठ रन बन गए हैं अब आखिरी ओवर की पांच गेंदे बाकी हैं लक्ष्य मुझे लगता है क्रांति फाउंडेशन के अब बचे हुए बैट्समैन ये चाहेंगे कि ज्यादा से ज्यादा रन बनाकर एक बड़ा लक्ष्य का टारगेट एक बड़ा लक्ष्य दिया जाए अगली गेंद स्टीयर किया गेंद को बल्ले का किनारा लिया गेंद ने गेंद पहुंची फाइन थर्ड मैन की दिशा में हरीश बच्चा और सोर गेंद को फील्ड करते हुए जब तक विकेट कीपर अखिलेश प्रसाद तक पहुंचाते पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास एक रन लेने का इस एक रन के साथ ही नाना ढोम से पहुंच गए हैं वैयक्तिक चौबीस के योग पर जबकि अब नए बल्लेबाज मैदान में आए हैं संदीप केदारे अक्षय बलक अगली गेंद के साथ नए बैट्समैन अभी अभी पहली गेंद का मुकाबला करना करने के लिए तैयार होते हुए संदीप केदारे भारी संख्या में दर्शकगण इस समय मुक्तिधाम के इस मैदान पर मौजूद ओ स्टेप आउट हुए थोड़ा सा एक कदम बाहर निकाला और इस बार थोड़ा सा गति परिवर्तन भी किया गया गेंदबाज अक्षय बलक द्वारा ऑफिसम के बाहर धीमी गति की गेंद की फुल गेंद गेंद को पढ़ने में थोड़ा सा सहजता महसूस नहीं की कि संदीप केदारे ने इस समय गेंद समा गई गे विकेट कीपर के हाथों में एक और डॉट बॉल सात रन अभी तक अपने इस ओवर में खर्च किए हैं अक्षय बलक ने सिक्सटी रन ओ, इस बार उछाल कर खेला गेंद को लंग ऑफ की ओर सुंदर शॉट छे रन इसी प्रकार का स्ट्रोक खेलने का काफी समय से प्रयास किया जा रहा था चाहे वो रामलाल ददेल हो नाना ढोमसे हो या संदीप केदारे हो पिछली गेंद भी इसी अंदाज में खेली थी संदीप केदारे ने लेकिन उस टाइम मिस टाइम स्ट्रोक हुआ उस समय गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ इस बार फुल फेस ऑफ स्ट्रोक खेला गया अच्छा स्ट्रोक बल्ले का मुंह खोला गया छेरन रन अर्जित किए शॉर्ट गेंद खेला गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में सिंगल रन यहां पर प्राप्त कर लिया जाएगा एक्स्ट्रा कवर के या ठिकाणी आपला प्रभागाचा नगरसेवक रमेश आडीताता तात्या यांचा आगमन झालेला आहे मी नन चावरेया याला विनंती करेल त्यांनी आर डी तात्या धोंगडे यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे नंद चावरिया टिंकू बिडलान टिंकू बिडलान जिथे कुठे असेल त्यांनी आर डी तात्यांचा सत्कार करायचा आहे टिंकू बिडलान त्र्यंबकराज संघाचे कर्णधार प्रवीण आयरे यांच्या हस्ते या ठिकाणी आरडी तात्यांचा सत्कार पार पडला आहे त्याचप्रमाणे युवासेना उपजिल्हाधिकारी जी पालकर यांचा सत्कार टिंकूजी बिडलान यांच्या हस्ते होणार आहे या ठिकाणी आपल्या नाशिक रोड प्रभाग समितीच्या माजी सभापती जयश्रीताई खरजोल यांचा आगमन झालेलं आहे मी राहुल देशमुख यांना विनंती करेल त्यांनी या ठिकाणी जयश्रीताईंचा सत्कार करायचा आहे थैंक यू डीजे आठवें ओवर की आखिरी गेंद आनी बाकी है अक्षय बलक गेंदबाज हैं और अंतिम गेंद का मुकाबला करने वाले हैं नाना ढोम सिंह सिक्सटी एट रन लॉस ऑफ थ्री विकेट अठारह गेंदों में चौबीस रन बनाकर खेल रहे हैं इस समय नाना लास्ट बॉल ऑफ द इनिंग फुल एंड गेंद उछाला गेंद को और लास्ट बॉल पर छह रन अंत अच्छा होता हुआ एंड अच्छा किया गया नाना ढोमसे द्वारा 19 गेंदों में तीस रनों की पारी खेली नाना ढोमसे ने सर्वाधिक रन बनाए अपनी टीम के लिए और अब पिछहत्तर रनों का लक्ष्य होगा जीत के लिए 75 फाइव रन बनाने होंगे पीडी चैलेंजर को यह महामुकाबला जीतने के लिए काका नाना प्रीमियर लीग का एक लाख इक्यावन हजार रुपए की धनराशि इस मुकाबले को जीतने वाली टीम के लिए होगी और पूरे एक लाख रुपए दिए जाएंगे उप विजेता टीम को थर्ड प्राइज है इक्यावन हजार रुपए का जबकि चौथा प्राइज होगा इक्कीस हजार रुपए का फेयर प्ले एक अवार्ड रखा गया है शिस्तबद्ध संघ डिसिप्लिन के साथ खेलने वाली टीम के लिए पांच हजार का एक विशेष पुरस्कार है कुल मिलाकर बीस टीमों ने सहभाग लिया इस काका नाना प्रीमियर लीग में अंतिम मुकाबला ग्रैंड फिनाले मैदान में चलता हुआ टॉस जीता था पीडी चैलेंजर के ने पहिले गेंदबाजी का फैसला हॅलो या ठिकाणी आपल्या नाशिक महानगरपालिकाचे विरोधी पक्षनेता अजयजी दादा बोरस्ते यांचं आगमन या ठिकाणी मंचावर झालेलं आहे मी संदीपजी वैरागर यांना विनंती करेल त्यांनी अजय दादा बोरस्ते यांचा सत्कार करायचा आहे संदीपजी वायरागर आपल्या आयोजन समितीच्या धडाडीचे कार्यकर्ते संदीपजी वायरागर यांना विनंती असेल त्यांनी दादा बोरस्ते यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे छत्रपती चषक काका नाना प्रीमियर लीग आयोजित टेनिस बॉल, क्रिकेट भव्य आशी डे नाईट क्रिकेट स्पर्धा रेणुका क्रिकेट क्लब राजधानी क्रिकेट क्लब जे बजरंग मित्र मित्रमंडळ अनुराधा फ्रेंड सर्कल या सर्वांच्या विद्यमानाने भव्य दिव्य अशा या नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या एकशे पंचवीस शाळेच्या मैदानावर या ठिकाणी पार पडत आहे आजचा या महा क्रिकेटच्या महाजल्लोषाचा महाअंतिम महा सामना या ठिकाणी पार पडत आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी यांचं आगमन होणार आहे लीग लीगचे आयोजक शिवसेना नेते माननीय राजू अण्णा लवटे तसेच आपल्या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या ठिकाणी दीपक शेठ बलकवडे भगूर नगरपालिकेचे नगरसेवक दीपक शेठ बलकवडे यांचं आगमन झालेलं आहे लंकेशजी गाडेकर यांना विनंती असेल त्यांनी दीपक शेठचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे लंकेशजी गाडेकर तन्मय पाटील तन्मय पाटील जिथे कुठे असेल मंचाजवळ यायचंय <गणारी> संदीपजी भिंगारे आपण या ठिकाणी दीपक शेठचा सत्कार घ्यायचा आहे संदीपजी भिंगारे इस दरम्यान महाराष्ट्र राज्य के कृषि मंत्री कैबिनेट मंत्री आदरणीय दादा साहेब भूसे का मैदान में आगमन आप देख सकते हैं आदरणीय मंत्री महोदय दादा साहेब भूसे का मैदान में आगमन दर्शकगंज से विनती है जोरदार तालियों के साथ स्वागत किया जाए सम्माननीय कैबिनेट मंत्री दादा भूसे साहब का आइए चलते हैं आगे का हाल सुनाने के लिए संदीप जी के पास शिवसेना उपनेते आदरणीय बबनरावजी गोलप साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे नानांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल महाराष्ट्र राज्याचे लाडके कॅबिनेट मंत्री शिवसेना नेते आदरणीय दादा भुसेसाहेब इथे या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी बक्षीस वितरण समारंभासाठी इथे आयोजन समितीच्या विनंतीला मान देत इथे उपस्थित राहत आहे एच लेट्स प्ले सर गेम ऑन प्लीज आदरणीय भुसेसाहेबांचा आयोजन समितीच्या वतीनं संपूर्ण नाशिक रोड शिव शहर शिवसेना शाखेच्या वतीनं लवटे कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल ऑन साईडला खेळून काढलाय पहिला चेंडू डीप मिडबिकेटला चेंडू जातोय अखिलेश पहिला चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूवर इथे आक्रमण करताय या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी पहिल्या षटकामध्ये मँडेटरी पॉवर प्लेचा फायदा घेत असताना धुवादार खेळी बॅडिंग ताबडतोड बॅटिंग त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाली होती आणि इथे संदीप केदारे गोलंदाजी मार्कवर येत आहे त्यांच्या पहिल्या चेंडूवर इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न अखिलेश यांच्याकडनं केला जातोय हॅलो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांचं हार्दिक स्वागत असेल तसेच शिवसेना उपनेते आदरणीय बबनरावजी नानासाहेब घोलप यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल oh, yeah, इथे हर्षल पाटील जेलबाद होता है, आणि पीडी चॅलेंजर्स संघाला एक पहिला मोठा धक्का बसतोय संदीप केदारे पुन्हा एकदा आपल्या संघाला यश मिळून देत आहे ब्रेक थ्रू मिळून देत आहे आणि बॅट्समॅन हर्षल पाटील जेलबाद बॅक टू द पविलियन आठ षटकांमध्ये पंच्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी पीडी चॅलेंजर्स संघाकडनं सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली अखिलेश आणि हर्षल पाटील डावं उजव कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बघितलं पहिल्या चेंडवर ऑन साईडला एक फटका खेळत अखिलेशने सिंगल कम्प्लीट करत अकाउंट ओपन केलं स्वतःचा संघाचं देखील अकाऊंट ओपन केलं नॉन स्ट्राईकला गेले आणि हर्षल पाटील ज्यावेळेस स्ट्राईकला आले पहिल्या चेंडवर आक्रमण करत असताना एक मोठा स्ट्रोक इथे आपल्या स्टाईलमध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला टायमिंग चुकला हवेमध्ये उंची जास्त मिळाली लांबी कमी मिळाली आणि लॉंग ऑन रीजन मध्ये एक सुरेख झेल अप्रतिमरित्या तिथे जज केला गेला आणि हर्षल पाटील इथे पहिल्या चेंडूवर गोल्ड अंडकचा शिकार होत आहे आणि त्यांना माघारी परतावं लागत आहे अंतिम सामना महामुकाबला छत्रपती चषक काका नाना प्रीमियर लीग नाशिक जिल्ह्यातील एक भव्य भव्य दिव्य दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा ओ या दरम्यान ऑन साइडला मिस टाइम डीपमध्ये चेंडू जातोय मिडविकेट रीजन मध्ये खेळाडू तिथे चेंडूच्या मागे येत आहे आणि काय होत्या मिडविकेटला खराब क्षेत्रक्षण चेंडू सरळ जातोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय धाव फलक जाऊन पोहोचतोय मेंडेटरी पवन प्ले मध्ये पहिल्या तीन चेंडू नंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाच धावा मुन्नाजी एक लाख एकावन्न एक हजार रुपये रकमेच्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अशा छोट्या चुका मात्र याची परिणाम मात्र फार मोठे होऊ शकतात हो हो विकेटच्या मागच्या बाजूला अप्रतिम आउटस्टँडिंग विकेट किपिंग स्क्वेअर लेग पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल काय रिफ्लेक्शन्स बघायला मिळाले इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला गेला इथे तिसरे पंच मात्र निश्चितच आता आपली जबाबदारी इथे सांभाळतील विकेटच्या मागच्या बाजूला मात्र ज्या पद्धतीने प्रतीक देवरे यांनी अप्रतिम असं विकेट किपिंग डोळ्यांची छत्रपती चषक काका नाना प्रीमियर लीग एकशे पंचवीस शाळेच्या ग्राउंडवर नाशिकमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य दिव्य प्रमाणात डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक शिवसेना नेते राजू अण्णा लवटे आपले लोकप्रिय नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे व क्रीडाप्रेमींचे सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय हिराबान काका लवटे व स्वर्गीय शिरीष नाना लवटे यांच्या स्मरणार्थ इतक्या भव्य दिव्य अशा क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी करत असताना आयोजन कमिटीमध्ये राजाभाऊ आहेर कृष्णाजी लवटे अरविंद पिंटू पाटील कुमार पगारे संदीपजी भिंगारे लंकेशजी गाडेकर गिरीश लवटे अतुल धोंगडे स्वप्नील लवटे संदेश लवटे अमित नेटावटे श्रीकांत मगर नजी टाकाटे नॉट आऊट या सर्वांच्या आणि आने अनेक सदस्य कमिटीमधील नियोजन कमिटीमधील सदस्य या सर्वांच्या नियोजनाने या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलेली आहे या क्रिकेट टुर्नामेंटसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये व चतुर्थ पारितोषिक एकवीस हजार रुपये नाशिक शहरामध्ये नाशिक रोड नगरीमध्ये प्रथमच टेनिस क्रिकेटसाठी इतक्या भव्य प्रमाणावर पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे या प्रीमियर लीगमध्ये एकूण वीस वीस संघ सहभागी झालेले होते झेल सुटलेला आहे या ठिकाणी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये वीस टीम आपल्याला या ठिकाणी सहभागी झालेल्या दिसल्या या सर्व वीस टीमच्या संघ मालकांचे आयोजकांच्या वतीने व आयोजन कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो या ठिकाणी समालोचकांना विनंती असेल आपलं समालोचन चालू करायचंय थँक्यू गिरीजी लवटे सर yes, इकडे मिडविकेटला मात्र हवेत उंच उडालेला झेल पुन्हा एकदा ड्रॉफ्ट होतोय संधी जीवदान मिळतंय हो स्फेअर कट केलाय वॉड स्ट्रोक अखिलेशच्या बॅटमधनं दर्शनीय प्रेक्षणीय फटका डोळ्यांचं पार न फेटणारा हा फटका येतोय चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय यस yes, पहिल्या षटकाची समाप्ती होते मॅंडेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने अखिलेशनी इथे चौकार ठोकला होता डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका नजाकत भरा कलात्मक फटका आला दावफलक जाऊन पोहोचतोय एक गडीबात दहा धावा आणि पुढच्या सात षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी दावफलक बेचाळीस चेंडू मध्ये पासष्ट धावांची आवश्यकता पीडी चॅलेंजर्स संघ इथे मैदानाच्या आतमध्ये अखिलेश काय जबरदस्त स्ट्रोक खेळून काढला स्क्वेअर कटच्या माध्यमातन पॉइंट आणि कवर पॉइंटच्या मधनं गॅप शोधला गेला आणि वाऱ्याच्या वेगानं बुलेट स्ट्र, स्ट्रोक जबरदस्त स्ट्रोक खेळून काढला चौकारासाठी या ठिकाणी क्रांती वॉरियर संघाला विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी सामना संपवायचा आहे बिलकुल पण या ठिकाणी वेळ वाया घालवू नये अशी आयोजन कमिटीच्या वतीने आपणास आपण विनंती लवकरात लवकर सामना संपवायचा आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय एक गडी बाद दहा धावा स्ट्राइकिंग एंड आता येत आहे श्रीराज श्रीराज देसाई इकडे सचिन खेर या स्पर्धेतील सर्वात जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम त्यांनी केलाय हो खराब चेंडू या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात खराब चेंडू डिलिव्हर करताय सचिन लेग स्टम्पच्या बाहेर, बाहेर, आउट साइड द लेग स्टंप एक अवंतर दाव मिळते आणि अत्यंत महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय या स्पर्धेचं विजेतेपद पटकवण्यासाठी दोन्ही संघ इथे संघर्ष करत असताना इकडे बॅक टू द बॉलर रीजन मदे नाना डोम्स बॅट टू दूच्या मागेच क्षेत्रक्षण बघायला मिळालं मात्र इथं वेगानं धाव कंप्लीट केली जाते धाव फलक मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या षटकामध्ये एक पॉईंट एक षटकाचा खेळ पूर्ण होतोय धाव फलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बारा धावा आणि आता धावांचं समीकरण बनत आहे एक्केचाळीस चेंडू त्रेस त्रेसष्ट धावांची आवश्यकता एक्केचाळीस चेंडू त्रेसष्ट धावा मॅन्डेटरी पॉवर त् प्ले मधलं दुसरं षडक इथे मैदानाच्या आतमध्ये कर्णधार मात्र स्ट्राइकिंग एड वर अखिलेश दोन चेंडू मध्ये एक चौकारासोबत पाच धावांवर नाबात बॅटिंग करतोय गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन खैरे खैरे या ठिकाणी नगरसेवक प्रशांतजी दिवे रोशनजी आडाव यांचं स्वागत असेल उपस्थित सन्मान्य सर्व नगरसेवकांना विनंती आपण मंचावर येऊन स्थानपन व्हायचे सर्व नगरसेवकांना विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं एक पॉइंट दोन षटकाचा खेळ पूर्ण धावफलक एक गडी गडीबात तेरा धावा सचिन ओव्हर साठी ओ खोलवर टप्प्याचा चेंडू भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही येस याच पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता असेल मुन्नाजी आणि क्रिकेटचं कोणत्याही फॉर्मॅट असेल लेदर बॉल असेल टेनिस बॉल असेल हा चेंडू या चेंडूला आतापर्यंत कुठल्याही बॅट्समॅन कडे उत्तर नाहीये ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा भन्नाट वेगानं जातोय विकेटच्या मागच्या बाजूला हो या दरम्यान वर टाकलेला चेंडू मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय दिशाहीन गोलंदाजी थोडस खराब गोलंदाजी मी म्हणेल ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप एक अवंतर धाव मिळेल धावपलक जाऊन पोचतोय एक पॉईंट तीन षटकानंतर एक गडीबाद चौदा धावा सचिन पुन्हा एकदा ओर्ध विकेट मारा करतोय दत्त मंदिर एंड कडनं हो लॉफ्टेड फटका इथे ऑन रिकाम आहे आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे जबरदस्त फटका यावेळेस श्रीराज देसाई यांच्या बॅटमधनं षटकार काय सेलिब्रेशन होत आहे प्रशांत जी दिवे यांच्या सहकार्यांकडनं मात्र जोरदार सेलिब्रेशन केलं जातंय भोपू वाजवले जात आहे त्याची जा। जा। त्याचा अंतिम सामन्याचं वातावरण इतके जबरदस्त बनलंय प्रेक्षकांची उपस्थिती देखील आपण बघत असाल फार मोठ्या संख्येने मायबाप क्रिकेटर्स देखील उपस्थित झालेत ऑप्शनवर टाकलेला चेंडू एक अनोख्या पद्धतीनं चेंडूला श्रेअर करण्याचा प्रयत्न होता दिशा देण्याचा प्रयत्न होता बॅट्समनकडनं मात्र संपर्क होऊ शकला नाही आणि भन्नाट वेगानं चेंडू सरळ विकेटकीपर प्रतीक देवरे यांच्या ग्लोजमध्ये जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू येतोय डावफलक एक पॉईंट पाच षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वीस धावा आणि आता समीकरण बनत आहे अंतिम सामन्यामध्ये सदित सदतीस चेंडू आणि पंचावन्न धावांची आवश्यकता प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने या स्पर्धेसोबत जोडले जात आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचंही स्वागत असेल आयोजन समितीच्या वतीनं जी माय बाप क्रिकेट रसिक इथे उपस्थित झालेत त्यांचंही स्वागत असेल वॉट कॅच वॉट कॅच माय गुडनेस आपल्या उजव्या बाजूला हवेमध्ये सूर मारत प्रतीक देवरे यांच्याकडनं एक अविश्वसनीय झेल पकडला जातोय डी चॅलेंजर्स संघाला आणखी एक मोठा धक्का वाजतोय श्रीराज देसाई यांच्या रूपाने बॅटचा लिडिंग एज विकेटच्या चा मागच्या बाजूला सूर मारत एक अप्रतिम झेल आणखी एक धक्का आणखी एक पतन आणखी एक विकेट इथे बाद होतोय गडी बाद होतोय धावपलक दोन षटकाची समाप्ती होते मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक देखील इथे संपत आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागत आहे प्रतिषटक दहा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये वीस धावा समीकरण आता बनेल पुढच्या सहा षटकांमध्ये ही सामना हा सामना आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी छत्तीस चेंडू आणि पंचावन्न धावांची आवश्यकता छत्तीस चेंडू पंचावन्न धावा श्रीराज देसाई यांना प्रमोट केलं गेलं मैराजच्या अगोदर त्यांना बॅटिंगसाठी पाठवलं गेलं याचं कारण आठ षटकांचा सामना मित्रांनो या अगोदर संपूर्ण सिरीजमध्ये मध्ये आपण छत्तीस चेंडूंचा सामना बघितला जितके कमी षटकं असतील तितका सामना जोरात होतो फास्ट होतो मात्र आठ षटकांचा सामना निश्चितच सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची आवश्यकता असेल तळातील फलंदाजांना मध्यम फळीतील फलंदाजांना इथे थांबवलं गेलं अखिलेशकडनं सातत्यानं एक नवी रणनीती वापरली जाते यश मिळते मात्र यावेळेस मात्र निश्चितच गोलंदाजाचं कौतुक असेल या अगोदरच्या चेंडूवर ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू इथे उभ्या अभ्यास स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी बॉडीपासून लांब चेंडू होता फुटवर्क दिसलं नाही या ठिकाणी आपल्या नाशिकच्या शिवसेनेचे झुंजार प्रमुख विजयजी आप्पा करंजकर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल विजय आप्प्पांना विनंती आपण मंचावर येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं हो येस गिरीश सर प्रतीक देवरे राउ द दे विकेट शॉर्ट ऑफ लाईन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होऊ शकला नाही विकेटच्या मागच्या बाजूला संदीप केदारी चेंडूला गॅदर करत आहे सुरेख असं रक्षण बघायला मिळालं कॉम्बिनेशन अप्रतिम ताळमेळ अप्रतिम दिसतोय गोलंदाज आणि रक्षकाच्या दरम्यान एका ऑप्शनवर टाकलेला चेंडू वडील स्पॉट वर चेंडू पीच होतोय एक एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळायला अपेक्षापेक्षा चेंडू राईस होतोय संपर्क होऊ शकला नाही निर्धाव चेंडू सोबत षटकाची सुरुवात होते आता चौतीस चेंडू चोपन्न धावा कोलवटप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग थर्टीआर्ड सी मारिशी जवळ डीप मधला खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगानं इथे चेंडूवर धावत देतोय नन चावरिया इथे सिंगल कंप्लीट केली जाते धावसंख्या एक ने वाढेल खेल दोन पॉईंट तीन षटकाचा खेळ पूर्ण होतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बावीस धावा धावपलकावर लागत आहे आणि आता समीकरण बनत आहे तेहतीस चेंडू त्रेपन्न धावा नऊ पॉईंट सिक्स फोर नऊ चौसष्ट या धावगतीच्या आधारे तुम्हाला धावा जमवाव्या लागतील एज सुरेश राजपूत बॅक टू द बॉल सुरेखाचा क्षेत्रक्षण तडमॅन रिजन मध्ये इथे अखिलेश देखील आता थोडंसं संयमानं खेळतोय या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये आ, रिस्क घेतली जोखीम बरी फटके त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाले मात्र जस जशा विकेट इथे पडताय दोन विकेटचं पतन होतंय त्यानंतर मात्र निश्चितच आता अखिलेशवर जबाबदारी वाढते आणि विकेटवर ते थांबताय सेन्सिबल क्रिकेट खेळताय टॉस ऑन साईडला खेळून काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग जवळ पुन्हा एकदा नन चावर या चेंडूच्या मागे येत आहे सिंगल कंप्लीट केली गेली एक दाव अगदी सहजपणे कम्प्लीट केली जाते या एक दावीच्या मदतीनं इथे नो बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांगकंड स्क्वेअर लेग पंचांगंड फ्री हिट चा इशारा असेल बिमर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला गेला फुल टॉस चेंडू कमरेच्या वर त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर केला जातोय ऑन साइडला फटका खेळला गेला आता मात्र निश्चितच फ्री हिट चा इशारा पंचांकडनं येतोय अखिलेशला मात्र एक निश्चितच मोठी संधी असेल सुवर्ण संधी असेल मोठा फटका खेळण्याची दोन पॉइंट दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पंचवीस धावा धाव पलकाव लागत आहे दोन पॉईंट चार षटकाच्या खेळानंतर समीकरण बनते आता बत्तीस चेंडू मध्ये पन्नास धावांची आवश्यकता फ्री हिट असेल ओ या दरम्यान संपर्क होऊ शकला नाही पुन्हा एकदा बॅट इथे बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय मुख्य पंचांकडनं लेगबाईचा इशे इशारा केला जातोय एक अवंतर धाव मिळते पुन्हा एकदा एक अवंतर धाव असेल या एक धावेच्या मदतीनं धाव वाढतोय दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सव्वीस धावा इथे धाव पलकावर लागत आहे चार पाच पावलांचा स्टार्ट एक छोटासा स्टार्ट मात्र पुरेपूर खांद्याचा वापर करत असताना गोलंदाजी मध्ये प्रतीक देवरे यावेळेस ड्रायव्ह केलाय सुरेख फाटका डीप मध्ये चेंडू जातोय वाईट इशलॉंग ऑफ रिझन मध्ये सुरेख एक असं क्षेत्रक्षण बघायला मिळालं इथे सीमारेषी जवळ मात्र अप्रतिम अफलातून क्षेत्रक्षण बघायला मिळतंय अत्यंत वेगानं चेंडूवर आले कलेक्शन अप्रतिम झालं चेंडू कलेक्ट केल्यानंतर त्याच वेगानं पुन्हा एकदा चेंडू फेकी केली गेली आणि फक्त एक धावेवर दोन्ही फलंदाज इथे समाधानी आहे तीन षटकाची समाप्ती होते प्रतिषटक नऊ धावा या सरासरीने धावपलकावर धावा लागत आहे सत्तावीस दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता समीकरण म्हणत आहे पुढच्या पाच षटकांमध्ये पुढच्या तीस चेंडूंमध्ये दावा करायच्या त्या अठ्ठेचाळीस धावा तीस चेंडू अठ्ठेचाळीस धावा अंतिम सामना ग्रँड फिनाली स्वर्गीय हिरामन काका लवटे आणि स्वर्गीय शिरीष नाना लवटे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आपण बघतोय मित्रांनो अंतिम सामना तीस चेंडू अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता असेल मार्कवर येत आता सचिन सचिन खैरे तीस चेंडू मध्ये आता अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता असताना मात्र स्ट्रायकिंग एंड तुम्ही बघताय मेहराज नॉन स्ट्राइकिंग एंड कर्णधार अखिलेश अजूनही विकेटवर उभे आहेत वैयक्तिक सहा चेंडू मध्ये आठ धावांवर बॅटिंग करता तर दुसऱ्या बाजूला मेहराज सय्यद इथे चार चेंडू मध्ये तीन दावांवर नाबात बॅटिंग करताय मैराज मैरासाठी क्षेत्रक्षण जर आपण बघत असाल आत आतमध्ये कव्हर पॉइंट पॉईंट मॅन फाईन लेग टॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय स्ट्रॉक क्रॅकिंग कवर ड्राईव्ह मैराज सय्यच्या बॅट मधनं टॉस चेंडूचा समाचार घेत असताना एक जबरदस्त प्रहार नेत्रदीपक फटका येतोय चेंडू वेगानं सीमारेषीच्या बाहेर जातोय हॅलो चेंडूचा समाचार घेतला जातोय चौकार हॅलो या ठिकाणी शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागोल यांचं आगमन झालेलं आहे आयोजक राजू अण्णा लवटे व नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे तसेच आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत असेल या चौकाराच्या मदतीनं पलक बत्तीस तसेच भगूर नगरपालिकेचे नगरसेवक सुदाम वालजाडे यांचं देखील स्वागत आहे त्यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं हो आहे धावसंख्या तीन पॉइंट चार षटकानंतर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेतीस जावा हो, बॅटचा फेस ओपन केला वॉट स्ट्रोक अप्रतिम टायमिंग काय मिडल झाला चेंडू आणि सरळ जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वी क्षेत्रामध्ये लॉंगनच्या डोक्यावरनं हवाई सफरीला चेंडूला पाठवलं जात सीमा सीमारेषी पार षटकार या अगोदर म्हणणाजी मैराजच्या बाटमधनं तुम्ही कवर क्षेत्रात देखील एक अप्रतिम स्ट्रोक बघितला ड्राईव्ह कवर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेस देखील वीक क्षेत्रामध्ये खेळत असताना मात्र प्रेक्षकांच्या डोक्यावरनं लॉंगाला उभ्या असलेल्या खेळाडूंच्याही डोक्यावरनं चेंडू हवाई मार्गा समोरच्या बाजूला जातोय हे फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय अत्यंत महत्त्वाच्या लढतीमध्ये सचिन खेरे या अगोदर संपूर्ण सिरीजमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज मात्र या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये मात्र कुठेतरी त्याचा रिदम इथे मिस दिसतोय मिसिंग दिसतोय आणि यावेळेस खराब चेंडू इथे डिलिव्हर करत असताना इकडे बॅट्समन पीडी चॅलेंजर्स संघाचा फलंदाज मेहराज मात्र अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडतोय धावफलक जाऊन पोहोचतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकोणचाळीस धावा ओव्हर विकेट सचिन चेंडूला ऑन साईडला आहे मधला खेळाडू चेंडूवर देतोय सिंगल कंप्लीट केला गेला सिंगल कंप्लीट केला जातोय सेन्सिबल क्रिकेट इंटेलिजंट क्रिकेट हुशारीचं क्रिकेट देखील बघायला मिळत आहे मित्रांनो या अगोदर फुलटॉस चेंडूवर समोरच्या बाजूला षटकार मारला आणि त्यानंतर मात्र हलक्या ऑन ऑनसाईडला चेंडू तिथे खेळून काढला स्टेअर केला ऑन साईडला मिडविकेटला कारण तिथे प्लेअर खेळाडू क्षेत्रक्षक नव्हता आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र इथे संयमानं थांबले गेले सिंगल कंप्लीट केली जाते चार षटकांची समाप्ती होते चार षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक दहा धावा या सरासरीने धावपलकावर लागत आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चाळीस धावा आणि आता रिक्वायर्ड रन रेट आठ पॉईंट सात पाच या सरासरीने चोवीस चेंडूमध्ये पस्तीस धावांची आवश्यकता असेल पंचांना सूचना असेल आणि खेळाडू मित्रांना देखील विनंती असेल मित्रांनो मान्यवर अतिथी व्यासपीठावर स्थानपन्न झालेत बक्षीस वितरण समारंभासाठी इथे अत्यंत जबाबदार लोकप्रतिनिधी इथे उपस्थित झालेत मित्रांनो वेळ आपल्याला वाचवायचा आहे घाई करायची आहे शेवटचे चार षटक शिल्लक आणि सामना इथे समीकरण चोवीस चेंडूमध्ये पस्तीस धावांची आवश्यकता आणि आता आपण जाऊया हिंदीमध्ये या, हिंदी या सामन्याचं धावत वर्णन ऐकण्यासाठी व्हॉइस ऑफ नाशिक मिस्टर मुन्नाजी शाह सर ओर डू मुन्नाजी सर या ठिकाणी आपल्या काका नाना प्रीमियर लीगचे मार्गदर्शक दीपक शेठ चांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल धन्यवाद गिरीशजी थँक्यू सर महामुकाबला मेगा फाइनल काका नाना प्रीमियर लीग अंतिम मुकाबला भिड़ंत पीडी चैलेंजर्स और क्रांति युवा फाउंडेशन के बीच पिछहत्तर रनों का पाठलाग पीछा इस समय किया जा रहा है पीडी चैलेंजर्स द्वारा पांचवे ओवर का खेल इस समय प्रगति पर है पांचवे ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं प्रतीक देवरे प्रतीक की अगली गेंद मेरा सैयद को ओ गेंद जा रही है फाइन बाउंड्री की ओर वेट करना होगा वेट करना होगा अंपायर के फैसले का बाइस वाइड बॉल सॉरी वाइड बॉल क्या कहा जाता है उसे नासिक की भाषा में पंचवटी या ठिकाणी सन्माननीय उद्योजक विजूभा पवार आगमन है देखी आयोजन कमिटी सहर्ष स्वागत पुल गेंद हवा में ओ एफर्ट लगाया गया रामलाल ददेल द्वारा गेंद को कैच करने का कोशिश की गई क्या छूट गया यह बात और है लेकिन प्रयास अच्छा किया गया था रामलाल ददेल द्वारा दोनों खिलाड़ी जो पीछे की तरफ रखे गए हैं दोनों फोर्टी प्लस दोनों फोर्टी प्लस खिलाड़ी सीनियर खिलाड़ी आजकल के नौजवानों के लिए मिसाल फाइनल मुकाबले तक अपनी टीम को पहुंचाने में योगदान इन दोनों खिलाड़ियों का सराहना के काबिल खैर एक रन यहां पर बनाया गया स्कोर हो गया 48 एट अगली गेंद के साथ ओ हेलीकॉप्टर शॉट खेला गया अखिलेश प्रसाद के बल्ले से गेंदलेग और मिड विकेट के बीच से गई बाउंड्री लाइन की दिशा में गेंद को फील्ड किया गया एक रन यहां पर पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के, के पास एक रन लेने का इस एक रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर हो गया है अब यकुन बन्नास फोर्टी नाइन रन लक्ष्य भी काफी दूर है छब्बीस रन अभी और बनाने हैं अगली गेंद हल्के हाथों से कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से धकेलते हुए एक रन कंप्लीट किया गया दोनों बल्लेबाजों द्वारा सूझबूझ भरी बल्लेबाजी अ कम्स पॉइंट 4.5 ओवर्स में 50 रन इस प्रकार से कंप्लीट कर लिए गए पीडी चैलेंजर्स के बल्लेबाजों द्वारा दो विकेट अब तक गई हैं अगली गेंद के साथ वो फुल लेंथ गेंद हल्के हाथों से फ्लिक किया गेंद को मिड विकेट की दिशा में डीप मिड विकेट पर खड़े खड़े खिलाड़ी को दौड़कर आगे की ओर आना पड़ा एक रन यहां पर कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज ओवर यहां पर समाप्त हो जाएगा 51 रन पांच ओवर का खेल पूरा हो गया पांच ओवर की समाप्ति के बाद दस दशमलव चार शून्य के रनरेट से स्कोर हुआ इस समय बावन रन अब चौबीस गेंदे सॉरी इक्यावन रन इक्यावन रन स्कोर है फिफ्टी रन पांच ओवर के बाद अब तीन ओवर का खेल बचा है आने वाली तीन ओवर की अठारह गेंदों से आठ रन प्रति ओवर के रन रेट से चौबीस रनों की आवश्यकता फिर एक बार सूचना होगी मैदान में दोनों टीमों को प्लीज खेल को जारी रखना है खेल को कंटिन्यू करना है समय कम है मंच पर इस समय अपने राज्य के महाराष्ट्र राज्य के सम्माननीय कैबिनेट मंत्री कृषि मंत्री जी दादा साहेब भूसे और पूरी इनिंग देखने के लिए काका नाना प्रीमियर लीग की सन्माननीय मंत्री महोदय यहाँ पर उपस्थित हुए हैं उनके साथ साथ जितने लीडर्स इस समय मंच पर मौजूद हैं टीम आर मंच पर मौजूद हैं यस क्रांति वॉरियर संघाला विनंती असेल टीम मीटिंग कमी करायची आहे करा। लवकरात लवकर या ठिकाणी सामना ओळखता घ्यायचा आहे यस थैंक यू गिरीश जी अठारह गेंदे बाकी हैं चौबीस रनों की आवश्यकता है छठा ओवर शुरू होने वाला है और छठे ओवर में गेंदबाजी करने के लिए एक बार फिर क्रांति युवा फाउंडेशन के टीम ऑनर संदीप केदारे आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए गेंद होगी अखिलेश के लिए संदीप की गेंद ऑन साइड में और मुझे लगता है वेट करना होगा वेट करना होगा रिव्यू लॉस कर दिया गया है पहले ही यस सर रिव्यू का इशारा अंपायर की ओर से आया है रिव्यू का इशारा अंपायर की ओर से आया है देखना होगा गेंद बेल्स से लगी हिट विकेट हुआ या कीपर द्वारा बेल्स गिरी अभी सारी पिक्चर क्लियर हो जाएगी तीसरे अंपायर द्वारा एक लाख इक्यावन हजार रुपए की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में इस महामुकाबले को जीतने वाली टीम के लिए होगी सम्माननीय राजू अन्ना जी लौटे और बोल्ड करा दिए जाएंगे यहां पर बैट्समैन अखिलेश प्रसाद गेंद जाकर टकरा गई विक्टों को छू कर गुजरी है गेंद और इस प्रकार से तीसरा बल्लेबाज का यहां पर पतन होता हुआ पीडी चैलेंजर्स के अखिलेश प्रसाद के रूप में जो एक अच्छी पारी खेल रहे थे तीसरा विकेट इस प्रकार से चला गया राजू अन्ना जी लौटे ने सूर्यकांत जी अपा लौटे के नेतृत्व में रेणुका क्रिकेट क्लब राजधानी क्रिकेट क्लब जय बजरंग मित्र मंडल तथा अनुराधा फ्रेंड सर्कल के सौजन्य से काका नाना प्रीमियर लीग का यह पहला सत्र नासिक की धरती पर पहला इवेंट बल्कि मैं अगर यह कहूं नासिक की धरती पर टेनिस क्रिकेट में एकमात्र सबसे बड़ा नाइट इवेंट आयोजित करने का श्रेय लौटे, लौटे फैमिली को जाता है आज का नववा और अंतिम दिन 23 मई 2022 से काका नाना प्रीमियर लीग का सफर शुरू हुआ आज अपने आखिरी पड़ाव पर खैर चलते हैं मैदान में संदीप केदारे ने महत्वपूर्ण विकेट यहां पर अखिलेश प्रसाद का लिया मैच में ट्विस्ट अभी बाकी हैं सत्रह गेंदे बाकी हैं चौबीस रनों की आवश्यकता अगली गेंद के साथ संदीप शॉर्ट बॉल स्पेर कट करने की कोशिश नए बल्लेबाज द्वारा विकेट कीपर से थोड़ी सी मिस्टेक गेंद पहुंची है फाइन थर्ड मैन की दिशा में और शायद बल्ले से आया है ये रन एज लेकर गई थी गेंद अगर विकेट कीपर से यहां ये मिस्टेक हुई है तो यहां जीवनदान मिलता हुआ नए बल्लेबाज श्रीकांत सागर को इधर महराज सैयद एक अच्छी इनिंग खेल रहे हैं एक चौका और एक छक्का अभी तक लगाया है 11 गेंदों में 17 रनों पर इस समय स्ट्राइक पर होंगे मेरा सैयद शॉर्ट बॉल उछाला गेंद को ऑन साइड में देखना है और मुझे लगता है डीप स्कोर लेक के खिलाड़ी को शायद गेंद नजर नहीं आई हालांकि मिस टाइम स्ट्रोक था गेंद थोड़ी देर हवा में जरूर रही एक रन यहां पर मिलेगा मेरा सैयद को 18 रनों पर पहुंचे हैं मेरा सैयद टोटल स्कोर हुआ है फिफ्टी या ठिकाणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आदरणीय दत्ताजी नाना गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत असेल या ठिकाणी दत्तनाणंना विनंती आपण या ठिकाणी मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे क्या स्ट्रोक खेला गया मेरा सैयद के बल्ले से वा शॉट सॉरी श्रीकांत सगर के बल्ले से दूसरी ही गेंद खेल रहे थे श्रीकांत और बहुत अच्छा स्ट्रोक खेला गया छह रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई उनसठ रन कुल मिलाकर स्कोर हो गया अब चौदह गेंदे बाकी हैं और सोलह रन बनाने हैं जीतने के लिए पीडी चैलेंजर्स को पीडी चैलेंजर्स नासिक प्रभाग के प्रभाग सभापति सम्माननीय प्रशांत जी दीवे की टीम व्यापारी बँकेचे संचालक सन्माननीय श्री रामजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल धन्यवाद डीजे छठे ओवर की आखरी गेंद लेकर तयार है गेंदबाज संदीप केदारे ओ अच्छा स्ट्रोक कवर ड्राइव गेंद पहुंच रही है डीप कवर की दिशा में एक रन यहां पर बनाया जाएगा बल्लेबाजों द्वारा इस एक रन के साथ ही छह ओवर का खेल भी पूरा हो जाएगा छह ओवर की समाप्ति के बाद स्कोर है इकसठ रन तीन विकेट के नुकसान पर अब दो ओवर का खेल बचा है आने वाली दो ओवर की बारह गेंदों से पीढ़ी चैलेंजर को जीतने के लिए चौदह रनों की आवश्यकता होगी बारह चेंडू चौदह धावा देखना है क्या होता है कमेटी की तरफ से सूचना है लौकर आऊरा चला पटकन सूचना आई है कमिटी की ओर से और वो सूचना को फॉलो करना होगा या ठिकाणी नाशिक महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती मनसे नेते सलीम मामा शेख यांचा आगमन झालेला आहे त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत असेल दीपक वार्ड बुलाए गए हैं सातवें ओवर में इधर गेंदबाजी करने के लिए क्रांति फाउंडेशन की ओर से पहली गेंद पर एक रन बनाया गया मेराज सैयद द्वारा चौदह गेंदों में बीस रनों पर पहुंच गए हैं मेराज और कुल रन संख्या बढ़ती हुई अब बासठ रन 6.1 ओवर में ग्यारह गेंदे बाकी हैं तेरह रनों की आवश्यकता स्ट्राइक पर होंगे श्रीकांत तीन गेंदों में आठ रन बनाकर खेल रहे हैं इस समय श्रीकांत वो इस बार फुल ले गेंद फुल इन गेंद जगह पर खड़े खड़े बगैर किसी फुटवर्क के बल्ला चलाया गया आउटसाइड में गेंद को ड्राइव करने की कोशिश की गई बैट्समैन श्रीकांत सगर द्वारा गेंद को कलेक्ट करते हुए विकेट कीपर प्रतीक देवरे वापस लौटाया गया गेंद को गेंदबाज के हाथों में बासठ रन बने हैं दीपक आभाड़ सामने वाले छोर से सरदार रेस्टोरेंट एंड से गेंदबाजी करते हुए अपने ओवर की अगली गेंद के साथ मुकाबला होगा श्रीकांत से फुल गेन लाफ्ट ड्राइव वन बाउंस एंड लैट्स फोर रन पीडी चैलेंजर के समर्थक उंगानी पुंगानी के साथ आए हैं मैदान में गूंज सुन सकते हैं आप जल्लोश गागाट मुक्तिधाम के इस मैदान पर अगली गेंद के साथ स्लोअर वन गेंद चेंज ऑफ पेस और शायद इस बार गेंद विक्टो के ऊपर से गुजर गई यही कारण है कि कोई इशारा नहीं आया है गांगुडे जी की ओर से डॉट बॉल में अब आठ गेंदे बाकी हैं और नौ रनों की आवश्यकता मुकाबला काटेगा होगा मेगा फाइनल महामुकाबला काका नाना प्रीमियर लीग बोल किया गेंद को गेंद जा रही है देखना है वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री की ओर अच्छा कैच और इसके साथ ही इस श्रीकांत सगर की पारी समाप्त विकेट नंबर फोर पीड़ी चैलेंजर को एक और आघात लगता हुआ निश्चित रूप से श्रीकांत सगर की छोटी पारी लेकिन बहुत अच्छी पारी एक चौका और एक छक्का जमाया अपनी इस इनिंग में नेक्स्ट बैट्समैन पटका नहीं है अक्षय बलक नए बैट्समैन मैदान में पहुंच रहे हैं श्रीकांत सगर की जगह लेने के लिए अब एक चोर संभाले रखा है मेराज सैयद ने जहां तक पहली इनिंग की बात की जाए क्रांति युवा फाउंडेशन की ओर से तीस रनों की सर्वाधिक तीस रनों की पारी उन्नीस गेंदों में खेली गई थी नाना से द्वारा पहली इनिंग में जहां तक दूसरी पारी की बात की जाए पीडी चैलेंजर्स की ओर से अब तक सर्वाधिक रन बनाए हैं मेराज सैयद ने अक्षय बलक नए बैट्समैन आए हैं अब पीडी चैलेंजर की ओर से सात गेंदे बाकी हैं नौ रनों की आवश्यकता जीत के लिए देखना है समय के गर्भ में क्या छुपा है चैंपियन पीडी चैलेंजर बनती है या क्रांति युवा फाउंडेशन दीपक आवाड अपनी ओवर की आखिरी गेंद लेकर वो फुल लेन गेंद थी बैकफुट पर गए अच्छे अंदाज में गेंद को खेला डीप मिड विकेट की तरफ पहुंच रही है गेंद और रन नहीं लिया गया रन नहीं लिया गया उसका कारण है सेड बैट्समैन मेराज सैयद स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं अब आखिरी ओवर का खेल बचा है लास्ट ओवर का खेल बाकी है छह गेंदे बाकी हैं और नौ रनों की आवश्यकता है पीडी चैलेंजर्स को चैंपियन बनने के लिए काका नाना प्रीमियर लीग में अ मैच अ मैच हजारों की संख्या में दर्शकगण इस समय आनंद नगर के इस मुक्तिधाम मैदान पर और हजारों की संख्या में दर्शकगण टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से अपने मोबाइल के जरिए यूट्यूब पर मजा ले रहे हैं आप सभी लोगों का हार्दिक स्वागत लौटे फैमिली की ओर से पहली बार काका नाना प्रीमियर लीग का यह सुंदर सा आयोजन एक अच्छे से माहौल में अपने अंतिम चरण में पहुंचता हुआ आखिरी दिन आखिरी दिन का आखिरी मुकाबला आखिरी मुकाबले की आखिरी पारी आखिरी पारी का आखिरी ओवर सात चेंडु यानी नौ धावा बगुया क्या होता है गेंदबाजी के लिए आखिरी ओवर में सुरेश भाई बॉलर का नाम क्या संदेश केदारी। लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए बुलाए गए हैं संदेश केदारी। मेरा सैयद ऑन स्ट्राइक। छह गेंदें नौ रन अंतिम ओवर महामुकाबले का राइट टर्म ओवर विकेट। मेरा सैयद की गेंद गेंद को खेला है एक्स्ट्रा कवर की दिशा में थोड़ा सा फंबल एक ही रन मिलेगा एक ही रन मिलेगा वेट करना होगा वेट करना होगा अंपायर के फैसले का और यहां पर बहुत बड़ी मिस्टेक मेगा मिस्टेक, मेगा मिस्टेक मेरा सेहत को जाना होगा वापस बहुत बड़ा झटका लगता हुआ पीडी चैलेंजर्स को मेरा सैयद के रूप में पहला रन कंप्लीट किया गया अब पांच गेंदे बाकी हैं आने वाली पांच गेंदों से आठ रनों की आवश्यकता है जीतने के लिए काका नाना प्रीमियर लीग का पहला संस्करण मुकाबला काटे का चल रहा है कुछ भी हो सकता है राहुल सुराना नए बल्लेबाज अब मेरा सेहत की जगह लेने के लिए पहुंचे हैं अक्षय बलकॉना स्ट्राइक पांच गेंदे बाकी हैं आठ रन बनाने हैं बधाई के हकदार हैं वो सभी आयोजन कमेटी के सदस्यगण आयोजन कमिटी के मेंबर्स जिन्होंने अपने अथक परिश्रम से काका नाना प्रीमियर लीग का इतना सुंदर सा आयोजन किया वाकई सराहना के काबिल काम संदेश संदेश के दारे जिस प्रकार की अपेक्षा दर्शकों द्वारा की जा रही थी अंतिम मुकाबले की आप लोगों ने सेमीफाइनल दोनों देखे होंगे दोनों सेमीफाइनल वन साइड रहे यह मुकाबले में फाइट फाइट ओ फुल एन गेंद फुल एंड गेंद बीट हो गए अक्षय बलक माय oh गुडनेस क्या गेंदबाजी कर रहे हैं क्या गेंदबाजी कर रहे हैं समय संदेश के दारे कम बैक करती हुई कम बैक करती हुई यहां पर क्रांति युवा फाउंडेशन एक समय हालात ये थे कि 12 गेंदों में चौदह रनों की आवश्यकता थी और मुकाबला आ गया है चार गेंदों में आठ रन पर अब वम बैक फ्रॉम uh, क्रांति फाउंडेशन फील्ड को थोड़ा परिवर्तित किया जा रहा है जो चार खिलाड़ी इस, इस समय तीस गज के दायरे में लगाए गए हैं उसमें ऑन साइड में एकमात्र खिलाड़ी फाइन लेग के रूप में देखे जा सकते हैं रामलाल बाकी तीन फील्डर्स को ऑफ साइड में रखा गया है संदेश की गेंद शॉर्ट बॉल स्क्वायर कट किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर वहां तैनात किए गए हैं एक रन यहां पर कंप्लीट किया जाएगा ओनली सिंगल 68 एट रन नाउ अड़सठ रन पांच विकेटों के नुकसान पर पीडी चैलेंजर्स का स्कोर अतः तीन चेडू यानी सात धावा अब आया है ऊट पहाड़ के नीचे देखना है जीत गेंद की होती है या बल्ले की किसमें कितना है दम थोड़े ही समय में दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा संदेश संदेश के दारे, सामने वाले छोर से एक बार फिर तैयार होते हुए शॉट गेंद गेंद को उछाल कर खेला गया वेट करना होगा क्या छूटा है क्या छूटा है और इसके साथ ही यहां पर रनआउट हो गया एक और बैट्समैन अक्षय बलक रनआउट देखिए उस और जो ऑन पर फील्डर थे उन्होंने सराना के काबिल काम करके दिखाया है लॉन्ग ऑन के फील्डर की सराहना करनी होगी तारीफ करनी होगी लॉन्ग ऑन के फील्डर की थामा, पंचांच निर्णय अंतिम निर्णय अंपायर का फैसला आखिरी फैसला है मानना ही पड़ेगा बहुत अच्छा खेला गया था राहुल सुराना द्वारा अब दो गेंदे बाकी हैं और दो गेंदों से जीतने के लिए छह रनों की आवश्यकता है पीडी चैलेंजर्स को वा मैच क्या मुकाबला खेला गया काका नाना प्रीमियर लीग का पहला संस्करण और उसमें रोमांच 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 सभी दर्शकगण अपनी अपनी जगह जिस प्रकार के फाइनल की अपेक्षा की जा रही थी उसी प्रकार का फाइनल मुकाबला छत्रपति चषक काका नाना प्रीमियर लीग का मेगा फाइनल महा मुकाबला इस समय जारी रहेगा मैदान में जितने मान्यवर इस समय मंच पर उपस्थित हैं सम्माननीय मंत्री महोदय नगर सेवक गण माजी आमदार आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत आयोजन कमेटी की ओर से दो गेंदे शेष रह गई हैं अब और दो गेंदों से छह रनों की आवश्यकता और एक सूचना होगी अगर मैच टाई हो जाता हो तो ऐसी कंडीशन में सुपर ओवर खेला जाएगा महा मुकाबला है ऐसे ही समाप्त नहीं होने वाला मैच अगर टाई हो जाता हो तो सुपर ओवर होगा संदेश केदारे संदेश केदारे चला सामना चालू ठेवा है, सा है राहुल सुराना स्ट्राइक पिछला स्ट्रोक बहुत अच्छा खेला गया था थोड़ा स्ट्रोक और ऊंचा होता तो शायद मैच का नतीजा कुछ और निकलता इधर तैयार सामने वाले छोर से गेंदबाजी करने के लिए एक बार फिर राइट टाइम ओवर दी विकेट सेकंड लास्ट गेंद लेकर ओ उसी प्रकार का स्ट्रोक गेंद जा रही है लॉन्ग लॉन्गॉन की ओर फिर एक बार क्या छूट गया क्या छूट गया दो रन कंप्लीट किए गए बल्लेबाजों द्वारा सचिन खेर थे उस ओर जो फील्डिंग कर रहे थे एफर्ट जरूर लगाया गया अब दर्शकगण अपनी अपनी जगह पर खड़े होते हुए खूब खूब धन्यवाद आप सभी लोगों का एक गेंद चार रन मैच इससे कहते हैं फाइनल हॅलो या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभा राहायचंय कृपया करून सर्वांना विनंती सर्व प्रेक्षकांना विनंती आहे बाँड्री लाईनच्या बाहेर उभा राहायचं आहे क्रुशल मुवमेंटवर या ठिकाणी मॅच आलेली आहे आपल्या सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभा राहायचंय एक और सूचना दर्शकगण केली की तरफ तो प्लीज किसी को उसको हात नहीं लगाना आहे प्लीज रिक्वेस्ट आहे सभी दर्शक या ठिकाणी पटंगणाच्या छोट्या गेट जवळ छोट्या प्रवेशद्वाराजवळचे जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण सर्वांनी थोडं मागे सरकारचं सर्वांना विनंती मागे सरकारचं थोडं एक बॉल चार रन संदीप केदारे चॅम्पियन बनी है क्रांती युवा फाउंडेशन सर्व सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती असेल या ठिकाणी मंचासमोर यायचं आहे सर्व क्रीडा रसिकांना क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी मंचाजवळ यायचं हॅलो 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 या ठिकाणी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी मंचासमोर लाईन अप आहे पी डी संघाच्या सर्व खेळाडूंचे व संघ मालकांचं कर्णधाराचं या ठिकाणी अभिनंदन असेल आपणास विनंती आहे या ठिकाणी मंचासमोर लाईन्या आहे या ठिकाणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजता आयर या यांचे या पती प्रवीणजी वाघ यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल क्रांती वॉरियर्स संघाचं संघ मालकाचं सर्व खेळाडूंच कर्णधाराच आपल्या या काका नाना प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन सेमी, सेमी फायनल चे कॅप्टन्स स्वराज्य संघाचा कर्णधार जी फाउंडेशन संघाचा कर्णधार पीडी चॅलेंजर्स संघाचा कर्णधार व क्रांती युवा फाउंडेशन या संघाच्या कर्णधारांना विनंती आपण मंचाजवळ यायच पीडी चॅलेंजर्स आणि क्रांती युवा या दोन्ही संघा खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी मंचासमोर लाईन अप व्हायचंय हो या ठिकाणी आज माननीय आमदार दादासाहेब भुसे यांना विनंती करेल त्यांनी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे त्यानंतर आपले उप बबनरावजी नाना घोलप यांना विनंती करेल त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचं आहे तसेच विजूजी आप्पा करंजकर सुनील भाऊ बागुल यांना विनंती करेल त्यांनी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करायचंय सर्वांनी मिळून ठिकाणी